नमस्कार मंडळी, असेच मजेदार धमाकेदार आणि कौटुंबिक व्हिडिओ पाहण्यासाठी सखाराज फिल्म्स या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो नोटिफिकेशनची घंटी जरूर दाबा. काय मिया, तुला पण एवढी ताण लागते? पाणी प्यायचं? काय पाणी पण नाही प्यायचं. तुम्हाला आधीच बोलले तुम्ही बॉटल घ्या म्हणून, आणि तुम्ही बॉटल पण नाही घेतली. बॉटल मी घेत होतो, तुम्हाला बोलली तुम्ही गाडी घ्या. तुम्ही महिन्याने आपल्या जवळ जायचं पायी पायी फिरण्यामध्ये काय मजाच वेगळी. काय मजा म्हणे, गाडी तरी बघती का दुसऱ्याच्या शेतातून वाकडं. किती छान निसर्ग आहे, आपण शॉर्टकट मध्ये किती मजा येते चालायला. शॉर्टकट मध्ये बघितलं की मका किती नाही पडायचं, नाही शॉर्टकट मध्ये पडायचं नाही चालायचं. इथे नाजूक किंवा बसून झाली तू. इथं गाड्या बिडा पण नाही भेटत, लवकर घरी जायचं तर म्हटलं तर चालू हळूहळू पाऊस आला मग झालं. मग आनंद घे उद्या आणतो. माणसाने एक एक क्षणाचा आनंद घेतला पाहिजे. नुसते पळते 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 मी किती हळूहळू चाललोय मस्त. मला पाणी प्यायचं, इकडे कुठे पाणी पाहत इकडे घर दिसू. एक काम करतो, तिकडे विहीर दिसते ना, त्या विहीर जवळ तुला घेऊन जातो आणि तुला पाणी पाहतो, ढकलून देतो. असं नाही म्हणते, ढकलून दिलं माझी पंचायत व्हायची ना. माझे घरचे सोडतील. कोण येतंय बाबा? आता काय शेतामधले कुठले कोण तुम्ही? आम्ही आम्हीच आहे ना. आम्ही आम्हीच आहे. हा इकडे काय करताय? फिरतोय. फिरतो? हा फिरायची जागा आहे काही? फिरायची जागा कुठे? आम्ही चाललो तिथे पाणी प्यायचं आम्हाला. हा का, म्हणजे फिरायचे नाही का? इथं पाणी कुठे तुम्हाला? ती काय विहीर दिसू राहिली नाही तुम्हाला? काही कोणाची ती विहीर? आता आम्हाला काय माहिती. आता आम्हाला ताण लागली, कोणाची विहीर आहे काय? आम्हाला काय करायचं? आम्हाला पाणी प्यायची म्हटलं. कुठं राहतो? कुठं तू? घरात. घरात राहतो? हा. कोणाच्या घरात राहतो? आपल्याच घरात राहणार. आपण काय दुसऱ्या घरात राहतो? तू उभा माहिती का? हा शेतात. शेतात शेते शेत असेल माणसाच एखादं कोणाचं तरी असेल. बाई तू अशी बोलत नाही, मी मध्ये बोलू नको. तू पण तुम्ही कोण? तू आला कस काय इथे या पोरीला घेऊन? पोर नाही बायको आहे माझी ती. पाहिलं मी, दोन जण इथे बसले होते मक्या मध्ये. असतील ते लपडे खोर. आम्ही काय लपडे खोर दिसलो का? एवढं मंगळसूत्र लायसन आहे गळ्यामध्ये. मी कवचा तिथून पाहून राहिलेलो तुम्हाला. मग तुम्हाला पाहायला कोणी मना थोडीच केलं? पाहा ना तुम्ही बिंदास पाहायला काय कोणी कोणाला पाहते? त्याच्यात काय एवढं विषय? आणि तिकडनं काय ती मेथी तुडवत तुडवत आले तुम्ही? कुठे मेथी? हा मग अहो त्या मेथी पेक्षा गवतच जास्त आहे. मेथी पेक्षा गवतच जास्त आहे. हा अहो तुम्ही शेतकरी मग ते गवत कशाला हो दिलं? ते आमचा पाहू आम्ही आमच्यावर. तुम्ही तू माझ्या वावरात आला कशासाठी? ते सांग तुमचं शेत काय? आणि मग विहीर कोणाचे? तुमचीच आहे का? म्हणजे आता सगळं माझं आहे. म्हणजे पाणी पण नाही पिऊ देणार का? 9 एकर पर्यंत माझं आहे. लय लय बडकू नको जाऊ. म्हणजे तुम्ही पाणी पण नाही पिऊ देणार का आता आम्हाला? अरे तू ओळख सांग तुझी कोण आहे कोण तू सांग. आधीच म्हटलं तू येऊ नको बाबा. चौधरी नाही का? चौधरी ते आपले मामा आहे पांडुरंग चौधरी. हा तुझं त्यांची मुलगी आहे. तुझं काय नाव आहे? नेहा. हा नेहा चौधरी. ते आलो होतं सासरवाडीला, तिही म्हणे गाडी घेऊन चालू म्हटलं. मला मस्त वातावरण दिसतंय बो आपलं नाशिकला. एवढं खास वातावरण आहे सिटीमध्ये. आय कार्ड आहे का तुझ्याकडे? आधार बिधार काही आहे का? आधार आहे का? एवढं मोठा आधार घेऊन फिरतो ना. आधार देते आपल्याला ती पडून नाही देत. बाप्पाचं नाव काय? बाप्पाचं नाव काय? पांडुरंग चौधरी. हा का? चला नाही तर घरी. मी आधार काय म्हणतो? अरे आधार आधार म्हणजे आधार आधार काय? आधार काय? कार्ड दिलंय ना ते सरकारने आता आधार कार्ड ओळखचं. हा ते असं बोट करतो आपण. ते असं बोट लावून बनवलेलं ते मतदान करायचं कार्ड. काय करायचे? अहो नवरा बायको आहे आम्ही. ते तुम्ही आहे नवरा बायको. परवाच्या दिवशी ह्या इथं दोघं बसले होते इथं. असंच पोरगी घेऊन आला तो. मी म्हटलं तेच म्हणून हे घेऊन आलो. म्हटलं डोकातच राहतो म्हटलं याच्यात. म्हणजे इकडे याचे धंदे चालतात का? नाही नाही नाही. मग तुम्ही काय कामाचे? अगं बाई हल्ला त्या पोराला कालच मी. नाही हो यायला पाहिजे नि पायांचा किती गैरसमज. सकाळ धरून तिथं त्या निंबाच्या पाठी मागेच बसेल होतो. असं झालं करून गेला दाढीवाला. तुझ्या बापाची ओळख सांगितले ना, तुझ्या बापाला चांगला ओळखतो. हो दादा ते असं झालं करून गेला दाढीवाला आणि धरला मिशीवाला. अशी गंमत झाली झालं बा. हा म्हणजे अशी गैरसमज होत राहता. बरं आहो ते तिला माझ्या बायकोला ताण लागली. तुला काय ताण लागली होती? पाणी प्यायचं होतं. तुम्हाला आधीच बोलले की शॉर्टकट शॉर्टकट करू नका. घर आपलंच आहे तिथे. चहा बी पासतो, पाणी बी पासतो. माझीच प्रेमात बोलायचं ना तुम्ही. हो तुम्ही डायरेक्ट पावडी घेऊन आले होते. एवढी एवढी होती ना ग. हा मला काय माहिती एवढ्या तू मोठी झाली. आता कोणती मोठी झाली? तेवढी पाहिजे होती का मी? अजून मी गोलगप्पाच्या ना ती. त्या बापानं तुझ्या लग्नात बोलवलं नाही मला? बोललो तर सर्वांना व्हॉट्सअपनी पाठवलं होतं ना. आता सध्या व्हॉट्सअपचा जमाना आहे ना. हो थोडं काय काय झालं. पप्पाला सांग माझं नाव सांग.
चल घरी चल संध्याकाळी घेऊन येते ना, संध्याकाळीच घेऊन येते पप्पा. चला चल चहा पाणी पाज मग. काका लागत ना मग आपले सासरे झाले सांगायचं. परवाच्या दिवशी हे गावामध्ये हे लफडेवाले आहेत ना ते येतात इकडं मक्क्याच्या तिथं पाठीमागे जातात ते उसांकडे जातात. त्याच्यामुळे काय चांगलं नाही. तुम्ही घुसणं द्यायचं तुम्ही पाहतो त्याच्यासाठी चांगलं होतं डोक्यातच घालतो एखाद्या गावला हा ना त्याला उलटा करून आणि लोकांच्या पोरी बिरी घेऊन येतात ते कस झालं कसं माहितीये का वातावरण लय भारी दिसलं आम्हाला ना. म्हणलं चला आज शेतकरी म्हणजे देशाचा आधारस्तंभ आहे. लोक शेतामध्ये येऊन असे उद्योग करतात. हो ना नाही वाईट आहे असं नाही करायला पाहिजे. शेतकरी आपल्याला का तुझे पप्पा बोलत होते काहीतरी ना काय तुम्ही असं फिरू नका म्हणे असं काहीतरी ते तरी सांगत होते बरं का. शेतातून चालू नका रस्ते जाऊ आपण गाडी एवढी आणली तू गाडी बिडी काय काय नाही आणली गाडी आहे जाऊ शेतातून. आम्हाला ना तिकडे कसं आहे ना वेळ भेटत नाही सिटी मध्ये एवढं काय असं वातावरण नाही काही नाही. म्हटलं चल एवढं चप्पल विप्पल घेतले असं घालून चाल सिटी मध्ये सगळा एरिया डेव्हलप मस्त शेतात फिरा. आपले इथे आंबे बी आलेले आहेत ना पलीकडच्या बाजूला तुला दाखवतो तुझ्या मावशीला सांगतो तिकडे शेवगा बिवगा आहे तुम्हाला भाजीला घेऊन जाईल. आणि ते केळीचे बाग कोणच आहे आपलाच आहे ना सगळं त्यांच्या पप्पांच्या इथून ऐकलेलं आहे तिच्या बापाला सगळं माहिती आहे. हो ती सांगत होते हा बरोबर आहे हा सामा पाटील ना तुम्ही हा बरोबर बापाला सांग सामा पाटील त्या काकांकडे बरं झालं ना तुम्ही पावडे बिवडे मारला असता ना एका टावला आमचं काम झालं असतं. चल चला चला चहा वगैरे घेऊ. ओळखणारच नाही हा तू लय छोटी होती ना. चला या चहा पाणी घेऊ. मका लय भारी तुमच्या आली हा मग काय आता मका येईन ना आता काढू ना मग कंच खायला बोलव ना आम्हाला मग बोलव ना हिला लय आवडतं कंच खायला दोस्ताचीच पोरे. चल पकड तिला हात दे रे पोरी तिला हात दिला ना आता आयुष्यभर हात सोडणारच नाही. या हे आपलं घर चांगलं नाव मस्त बांधलं तरी आता मागच्या वर्षी आली होती मी इकडे केलं पडत ना. हो पुष्पा बस ना. हो पुष्पा हे इकडे इकडे बसल चालेल का बसा 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 ना बस पुष्पा बस छा घेणार तुझी मावशी कुठे पाय बरं. हो आली मी मी पण पाणी पिते तुम्हाला. हा हा बसा बस आपल्या घरचीच पोरगी हा ना मग लहानपणी येत असेल मी इकडे उड्या मारत मारीत मग छोटी होती ती ते नेमकं मी तिच्या लग्नाला नव्हतो त्याच्यामुळे तुम्हाला ओळखलं नाही मी. हा का पाहत लग्नाला असल्यामुळे किती गोंधळ झाला नाही का. हे कशी झाड आहे हो ते सोयाबीन आहे ना. हा ही सोयाबीन आहे का. हा अच्छा सोयाबीन बी लावता तुम्ही सगळं आहे आपल्याकडे सोयाबीन तूर पण लावून ठेवली आहे तोर टाकेले आले पप्पा दिले भारी आले हो मग त्याची झाड एवढं उडते पप्पा लागले त्याला मग काय ते हायब्रिड ते असं आहे का. आंबे बिंबे भरपूर इकडे हा तर आंब्याचा बाग दिसतो पूर्ण. हा पुरा बाग आहे ना. हा ना आंबा आणि शेवगा आहे अस पिली का. हो मी दादी पिली तुम्ही काय करता. आपण कंपनीमध्ये ना शहरामध्ये. हो कंपनी एक लवारी कंपनी. हा का. हा म्हणजे पगार काय करतो त्या कंपनीत. काय मशिनरी चालवायची आयटीआय केलंय ना. आयटीआय करेल. हा आयटीआय केला तर मग ती मशिनरी वगैरे चालवायची काय पण जरा टेन्शन. गाव कोणतं. गाव आपलं चांदवड आहे ना. शेती बीती आहे का नाही. शेती भरपूर आहे शेतीचं काय वांदे नाही करता आपल्या. शेती करायची ना मग काय नोकऱ्या विक्र्यांमध्ये. नाही कसं माहिती का नोकऱ्यामध्ये मला माहिती नाही काय पण मग कसं आहे थोडं इकडं शेती पहा. नाही तुमची शेती खरं जोरदार आहे सातवी हा ना जुनी. तरी एवढी शेती हे पा शेती. आज गावाचा उत्कृष्ट शेतकरी म्हणून पुरस्कार भेटला. अरे बापरे मागच्या वर्षी. नाही 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 तुमची शेतीच लय भारी हो. त्याच्यामुळेच ना आम्ही तिकडनं पाहिलं आंब्याच्या बागावर दिसतोय बा चला म्हणलं फिरत फिरत म्हणून असं आम्ही मधून आलो इकडे. ते पाहते केळी बी लावले हिला आता आली ना घेऊन जा बाप का तुमचे सासरे आणि आम्ही आम्ही जुने मित्र. आणि हे कसे झाड हो. एका पारावर बसणार आहे सीताफळीचे वाटत ना. ये ना का ये ना तुला झाड पाहिजे होतं पेरू. हा पेरू घे. हा आला वेगळंच वाटतंय ना. हा नाही हो तो एक तो तिकडे तो रामफळ. हा का. हा नाही अशी पेरूच आहे की रामफळाचं आहे ते पेरू आहे. हा का रामफळ अस आणि निंबू आहे. हा तुम्हाला काय झाड बी ओळखायला येत नाही का. आयला आपल्या शहरामध्ये झाड नाही ना हो.
शहरामध्ये झाड बिड काय नाही. नवऱ्याला सांग चला म्हणा गावाकडे. नाही त्यांची कंपनी मेन ना. शेती बीती करू. कंपनी काय देते तुम्हाला 10,000 रुपये. येते आमचं वर्षाचं उत्पन्न 9,00,000 रुपये. मग यांच्याकडे कन्या काय यांच्याकडनं शेतीचं टेक्निक घ्यायला पाहिजे. एवढी शेती आपल्यावाली चांगला विचार आहे ना. आता हिच्या बापाचं बी चांगलं आम्ही सांगत. हा ना त्यांची बी शेती चांगली आहे. सगळं शेतीचं सगळं माहिती मला बोलली होती. ते शेतकरी ते पण आमच्या गावचे. हो का. हिचे वडील. हा ऊस वगैरे तुमचा आहे का. ते सगळं आपलं. हा ना. इथून तुम्ही आले ना तिकडनं हा पूर्ण 9 एकराचा बाग आहे. आणि बाजूला 6 एकर आहे नदीच्या त्या साईडला. हा ना. हा तिकडं सगळे टरबूज आणि ते लावले. चालते का नदीच त्या जाऊन येऊ. जा ना फिरून ये. मस्त वातावरण लय भारी आहे. फिरून ये. हा येतो मग आम्ही. तू सांगितलं तुम्ही मावशीला स्वयंपाक करायला. नाही स्वयंपाक. तुम्हाला काय जेवणाचं काय. आवो गरीब इथं आम्ही आलो. मग काय जेवण बिवण करून जायचं. नाही नाही जेवण कर आता आलेली तू. बर चालेल. जेवण करून घे. एवढं फक्त आहे ना जाताना या साईडने जा. बर बर इकडनं जा. काय ते बैल मारतो का. मग जवळ जाऊ नको बैलाच्या. नाही नाही शहरातला पोरगी मी. अरे बाबा वाटते येतो. मग राम राम येतो. नदी मध्ये जरा जवळ बाजूने जा बरं का. तो नवऱ्याकडे द्या. तुला पोत येते ना. हो आली पोत येतो. मला नाही येत. पण मला नाही येत का. नाही मला नाही येत. तुम्हाला काय येतं. मशीन चालवता येते. हा फक्त मशीन आहो. तिकडे चान्सेस भेटला नाही ना. तिकडे काय असे छोटे छोटे नाले. त्या नाले मध्ये कुठे पोहू शकते. 4 दिवस आमच्याकडे मुक्का मी थांबा. तुम्हाला सगळं शिकवतो. सगळं शिकवून देतील तुम्हाला. बरं बरं चालेल चालेल येतो. तिकडून जाऊन येतो लवकर या बरं. जेवणाचं सांगून ठेवतो. हो हो बैलाला पाहिली सरका बाजू. हे बैल काय भारी ना. बैल का तो काय. हा तिच्या आधी बैलासारखं दिसून राहिलं ना. तनगर काय फरक नाही. तिला कुठे गायन बैल आहे काय. मी काय तू असं बोलते जस की मी गायच बैल मागच फिरतोय. पण मग शहरामध्ये आपल्या गावाकडे जितके बघायला भेटत ना आपल्याला प्राणा अशी फळं फुलं ताजी इतकं पीक भारी शहरामध्ये नाही भेटत. रागराग पाहत होतो पाहिलं का. तुमच्याकडे रागरागन पाहते मला बैल म्हटलं म्हणून. असं आहे का. म्हणजे खेड्यातल्या जनावराला भाषा बी कळते का. सगळं कळत. माझे पप्पा तर किती आवाज दिला. राणीला जवळ होती आमच्या राहायची ना. रागराग माग लागली होती माझ्या. मग तिला तुम्ही बैल म्हणशाल. मग तिला सहन होईल का. बरोबर. तिने माग बिघड आली नाही. हा ना त्याच्यामुळे तुम्ही लास रागराग पाय लागली. हा 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 गाय गाय बर का. बरोबर आहे. बरं मी काय जाता नदीकडे. नदीकडे कुठं चालायचं आता. नदी आहे आणि शेत आहे बस. हे झाड आंब्याचं आहे ना. हो चाललंय चढून. हा जा बर. आंबे दिसू नये तुम्हाला त्याच्यावर. नाही गे नुसतं बसायचं त्याच्यावरती जाऊन. बसायचं म्हणे चढायला काय हरकत आहे. जाऊन चढून बसतो ना त्याच्यावरती असं वर असं लटकतो. पण शहरापेक्षा इथं मस्त गावाकडे. अरे लय भारी शिने लय भारी शिने. फोटो बिटो काढायला. हा आणि जांभळी जांभळ्या नाही ना. जांभळ्या खाल्ले असते. पपायला नाही ना. पपाया पपायला ना. पपाया हो लागलाय किती. लागलाय किला पपाय. लागलाय का. नाही अजून काय. 12 नाही अजून लय लहान आहे पपाय ते. मग भारी पण मस्त गावाकडे एकदम भारी आणि एकदम नॅचरल. भूक भूक लागली तुला. हो आता मामाने आता जेवायला बोलवलं आपल्याला. लगेच जायचं का. झालं नाही नाही आधी ना थोडस दमून थोडस मस्त पोट बीट खाली झालं का. जाव मस्त रगड हानू. ते काही बोलणार नाही पण म्हणशील. त्या पाहुणे शहरातले लय खात म्हणशील. उलटून शहरापेक्षा ना गावाकडचे माणसं ना मया जास्त राहती माहिती का. नाही नाही आले शेतकरी. नाही पण ते किती ते किती रागात आले होते ना. पण जेव्हा ओळख सांगितली लगेच मग शेवटी काय म्हणजे पप्पांची ओळख. ओळख बिळख काय पप्पांची. शहरामध्ये गेला का याला ओळखलं का. असं म्हटलं ना आपण तरी याला ओळखता का. कोण किती नाव आहे अशी तर. नाही तुम्ही तिकडच्याकडे सांगशाल ना. इकडच्याकडेचं माणसाचं नाव लगेच म्हणते ना. हा इथे काय ना आपली ओळख नाही. पाळक नाही ओळख म्हणजे माझी ओळख नव्हती ना. तरी त्यांनी आपल्याला जेवायला बोलवलं ना. पण चला आपण जेवण. आपण नाही मना नाही करायचं बरं का. ना असं बी मला आहे ना जेवण लय आवडतं. आपण काय बुक कर. बुक लागले होते. बुक करत होईल ना. आपण तिकडे जाऊन येऊ परत. ते म्हणतील वेळ झाला. चल 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 जाऊ पटके ना.